सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे व शिक्षणा संबंधीचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत। संघटनेने या विविध प्रश्नांसंबंधी वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली आहे, परंतु ती पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते। शिक्षकांच्या काही समस्या तर अधिक जटिल बनत चालल्या असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले। कमी पटाच्या नावाखाली जीप शाळा बंद करू नयेत। आरटीई कायद्याच्या निकषानुसार वाडी वस्तीपासून प्राथमिक शाळा 1 किमी तर उच्च प्राथमिक शाळा 3 किमी परिसरात असावी असे निर्देश आहेत। सिंधुदुर्ग हा बहुतांश डोंगराळ आणि वाडी वस्त्यात विखुरलेला जिल्हा आहे। कमी पटाच्या नावाखाली येथील शाळा बंद केल्यास लहान मुलांना लांब अंतराच्या शाळेत जाण्यास पायपीट करावी लागेल। गोरगरीब पालकांची मुलं या शाळांतून शिकत असल्याने या शाळा बंद केल्यास ही मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका संभवत आहे। तसेच सरसकट अशा शाळा बंद करणे म्हणजे आरटीई अधिनियमाची पायमल्ली ठरणार आहे, त्यामुळे या शाळा बंद करू नयेत। कर्मचारी शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेलाच करावे असे शासन आदेश आहेत, परंतु आदेश धाब्यावर बसून दरमहा वेतन विलंबाने केले जात आहे। वेतन विलंबाने झाल्याने शिक्षकांना आर्थिक समस्या निर्माण होत असून बँकांच्या भरमसाठ दंडव्याजाला सामोरे जावं लागत आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सुरेखा कदम, नितीन कदम, दिलीप कदम, शरद नारकर, शिक्षक नेते सुनील चव्हाण आदी उपस्थित होते। आजचं हे जे आंदोलन आहे ते उपस्थितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी मोठ्या संख्येने जी उपस्थिती आहे ती अन्यायाच्या विरुद्धच एकत्र आलेली जमलेली आहे। आज जर बघितलं आपण तर या जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी व एकंदर प्रशासन या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनी जे शिक्षकांचे काही प्रश्न जटिल करून ठेवलेले आहेत किंवा सोडवण्याची त्यांची मानसिकता नाही आणि त्याचं हे उत्तम उदाहरण उपस्थिती आहे। लक्षात घ्या, 1 मेला वेतन झालं पाहिजे असं शासनाचे 9 आदेश निघाले, त्या प्रशासनानं अद्यापर्यंत देतो म्हणून सांगून अद्यापही 5 तारीखच्या बाहेरच शिक्षकांचं वेतन झालेलं आहे का नाही? मला असं म्हणायचं आहे, एकीकडे जर आपण शिक्षकांची आणि मुलांची गुणवत्ता सुधारत असाल, त्यासाठी प्रयत्न करत असाल, तर पहिल्यांदा आमचं मत आहे आपलं घर सुधारा, आपलं आधी प्रशासन सुधारा, आणि ते जर सुधारता येत नसेल तर कृपया शिक्षकांच्या वाट्याला तुम्ही येऊ नका। दुसरी गोष्ट असं आहे, चुकीच्या पद्धतीनं कामगिरी काढणं, अक्षरशः हुकुमशाही पद्धतीनं या ठिकाणी शिक्षकांना कामगिरी काढलेली आहे। कामगिरी काढण्यासाठी 8/11 आदेश आहे शासनाचा, आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणाला या ठिकाणी कामगिरी काढता येणार नाही। तरीसुद्धा या ठिकाणी कामगिरी चुकीच्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही समजू शकतो, मुलांशी आमची बांधिलकी आहे, तरीसुद्धा कामगिरी काढताना किती किलोमीटरवर काढावी याचे काही नियम आहेत, मुलांना आधी काढता येत नाही, तरीसुद्धा आम्ही शिक्षकांची मुलांशी बांधिलकी असल्यामुळे आम्ही समजू शकतो की ठीक आहे, काढायची असेल तर निदान 8-10 किलोमीटरवर काढा, तीही काढली जात नाही, ती लांब कुठेतरी 50-60 किलोमीटर काढली जाते। त्याच्यानंतर कमी पटाच्या शाळा बंद करा। अरे मुला, 2009 आरटीआय काय आरटीआय ऐकायचा काय सांगतो? आरटीआय कायदा असं सांगतो की 1 ते 5 मुलांसाठी 1 किलोमीटर आणि 7 ते 8 मुलांसाठी 3 किलोमीटर लांब अंतरावर शाळा असू नये। जर अशा प्रकारचा कायदा आला तर या जिल्हा कुठे शासनाचा आदेश नाही, लक्षात घ्या, तर या जिल्हा प्रशासनानं अक्षरशः ज्या ज्या शाळेमध्ये 1-1, 2-2, 3-3 मुलं होती त्या सगळ्या पर्यवेक्षण व्यवस्थेला असं सांगितलं की संबंधित शाळेकडे जाऊन शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला एकत्र करून त्या शाळा 100% बंद करा आणि ती मुलं लगतच्या शाळेला जोडा। कोणाला कुणी अधिकार दिला या मुळात? त्या प्रशासनाला मुळात नियम नसताना कायद्याच्या विरोधात जाऊन जर अशा प्रकारे प्रशासन आखण्याचा प्रयत्न करत असतील तर संघटना म्हणून आम्हाला जाब विचारावा लागेल। दुसरी स्टेशनरी, परवा एक सभा झाली सगळ्या पर्यवेक्षण व्यवस्थेची, शिक्षकांवर कामाचा बोजा कसा वाढेल, काम कमी होईल याकडे कोणी लक्ष दिलं नाही, कामाचा बोजा कसा वाढेल या दृष्टीने परवाची सभा झाली। आज ज्या प्रशासनाला शासनाकडून स्टेशनरी देण्यासाठी पैसे उपलब्ध आहेत पण स्टेशनरीच्या बाबतीत काही सुद्धा नियोजन या प्रशासनानं केलं नाही, उलट शाळांना आणि शिक्षकांना कागद जास्त कसे द्यायचे, काम तुम्ही कागदी काम कसं करायचं हेच परवाच्या सभेमध्ये यांना सांगितलेलं आहे। आजपर्यंत शाळांना एकाही प्रकारची स्टेशनरी दिली गेली नाही, ऑनलाईन कामाची सक्ती करतं हे प्रशासन। परवाही शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश होता की वृक्ष लागवडीचा अहवाल ऑनलाईन भरा, ऑफलाईन जर तुम्ही हार्ड कॉपी जर आपण घेतली असेल तर सोयी सुविधा पहिल्यांदा आणि मग सक्ती करा। सोयी सुविधा देण्याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन व
कुठेही काही प्रयत्न करत नाही आणि सक्ती मात्र केली जाते. मुख्याध्यापकाच्या बाबतीत जर विचार केला तर पदावर जे केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अक्षरशः फसवलेलं आहे. त्यांची बदली होणार नाही, त्यांना तोच पगार दिला जाणार असं सांगून अक्षरशः त्यांची एक प्रकारे फसवणूक झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने बदल्या केलेल्या या जिल्ह्यामध्ये 189 ज्या लोकांच्या बदल्या चुकीच्या केल्या गेल्या किंवा त्यांच्यावर जो विरोध त्यांचा जो अन्याय त्यांच्यावर झाला त्याच्यामध्ये 132 महिला होत्या. या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असून सुद्धा त्यांनी महिलांचा विचार कुठेही केला नाही. चुकीच्या पद्धतीचा आदेशाचा अर्थ लावून मी असं सांगेन, एक वेळ आमचा शिक्षक एखाद्या शासनाचा आदेशाचा अर्थ चांगल्या प्रकारे लावतो पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्या आदेश जर बघितला तर त्याचा अर्थ काही कळत नाही, त्यांना लावता येत नाही आणि त्याची अंमलबजावणी आदेशाच्या विरोधात जाऊन करायची ही पद्धती अलीकडे सुरू आहे. 2009 पासून 16-17 साधील नाही शाळांना. शाळांचा वाढता खर्च तर विचार केला तर खर्च अधिक आणि रक्कम येते साधील म्हणा किंवा समग्र शिक्षा अभियानच्या मार्फत जी रक्कम येते ती कमी येते. तरीसुद्धा खर्चाचा भाग वाढलेला आहे. जी थकीत अजून रक्कम आहे साधीलची ती आपल्याकडे कशी जमा करायची किंवा शासनाकडून कशी मिळवायची त्याबाबत पत्र अद्यापर्यंत कुठेही कुठल्या प्रकारचं नियोजन झालेलं नाही. या ठिकाणी बदल्या झाल्यानंतर काही जणांनी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्याचं या ठिकाणी फाईल दिलेल्या आहेत प्रशासनाकडे, पण त्या फाईलसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापर्यंत आयुक्तांकडे पाठवलेल्या नाही, त्यामुळे त्या पडू नाहीत. काही या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये किंवा कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये त्या लोकांचं पुन्हा बदल्यांच्या संदर्भानं ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं आयुक्तांकडे ज्या ज्या फाईली काही दिलेल्या होत्या त्यांची सुनावणी 6 तारखेला आणि किंवा जवळच्या तारखांमध्ये त्यांनी लावलेली आहे, पण सिंधुदुर्गच्या फाईल्स मात्र अद्यापर्यंत आयुक्तांकडे सरकलेल्या नाहीत. त्या जिल्ह्याकडे इथे पडू नयेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडू नयेत. तर अशा प्रकारे वरिष्ठ नेत्यांचे जे प्रस्ताव असतील, आज जर आपण म्हणतो की गुणवत्ता फक्त शाळेने वाढवायची आणि शिक्षकाने वाढवायची, आज जर बघितलं वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव आज जवळजवळ 4 महिने शिवांच्या टेबलवर पडू नयेत. का कशासाठी मला कळत नाही. तर 12 वर्ष झाला लोकांना जे चटोपत्या वेतनसुटी दिली जात आहे ती अद्यापही दिली गेली नाही. खरं म्हणाल तर जर समजा कार्यक्षम प्रशासन आहे तर ही पद्धती काय आहे मला त्यांना विचारायचं आहे. त्याचप्रमाणे गणवेश अनुदान आज सगळ्या शाळांना सांगितलं होतं मार्च अखेर सर्व शाळांची खाती 0 बॅलन्स असलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं वरिष्ठांच्या आदेशानुसार 0 बॅलन्स लोकांनी केलं 31 मार्च अखेर. आज जर बघितलं तर गणवेश अनुदान जे लोकांचं जमा झालेलं आहे परस्पर बँकेनं वरची जी काय त्यांची रक्कम आहे सॉफ्टवेअर त्यांचा तसा असल्यामुळे त्यांनी आपली रक्कम काही वजा केलेली आहे आणि बरीच मुलं आज गणवेशापासून वंचित आहे त्याला हे प्रशासन जबाबदार आहे लक्षात घ्या. एकंदरीत काय सांगू शकाल नेमका तुम्ही प्रशासनावर रोष ठेवताय की शिक्षण अधिकाऱ्यांवर आहे? नक्की शिक्षण अधिकारी प्रशासन आणि शासन यासाठीच हे आंदोलन आहे. या ठिकाणचं प्रशासन सुधारलं पाहिजे. शिक्षकांवर एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर हे शिक्षण अधिकारी करतायत, त्यांनी कुठेतरी बदल केला पाहिजे. शिक्षकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, प्रशासनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठीच हा मॉप आहे. आणि म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना माझी सांगणं आहे की पहिल्यांदा आपण बदला, आपलं प्रशासन बदला आणि मग शिक्षकांना बदला आणि मुलांना बदला. बस याच्यापेक्षा आम्ही काही सांगणार नाही. आमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न प्रशासनानं करू नये. प्रश्न सोडवायचे असतील तर भेट द्या, चर्चा करा, निकाली काढा. प्रश्न काही कठीण नाही आहेत, जे यांच्या हातात आहे मानसिकता तयार ठेवा फक्त. बस एवढीच आमची भूमिका आहे. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.